केवळ दोन वर्षांच्या कालावधीमध्ये सी चोवीस तास या वृत्तवाहिनीने चांगली कामगिरी केली आहे समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय चॅनलच्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय ही निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन भामाठान येथील अडबंगनाथ महाराज देवस्थानचे महंत अरुणगिरी महाराज यांनी केलंय गणेशोत्सव काळामध्ये राहुरी शहरातील एका धार्मिक कार्यासाठी ते आले होते त्यावेळी अरुणगिरी महाराज यांनी सी चोवीस तास वृत्तवाहिनीच्या डायरेक्टर अनिल राव जाधव संपादक वसंतराव झावरे यांनी शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला या प्रसंगी वृत्तवाहिनीचे सर्व कर्मचारी वृंद आणि विजय जोशी आदी उपस्थित होते धन्य धन्य अडबंगनाथ तुमच्या शी चोवीस तास चॅनलला भेट देण्याचे योग इथे प्राप्त झालेला आहे खऱ्या अर्थाने आज दिवसभर खूप कार्यक्रम होते रामरावजी महाराज ढोक यांचा आज वाढदिवस होता बासष्टवा वाढदिवस करूनच आता मी राहुल येऊन पुण्याला कार्यक्रमाला चाललेलो आहे अनेक साधू संत त्या ठिकाणी रमेश गिरीजी महाराज भास्कर गिरीजी महाराज रामानंदगिरी महाराज गिरीजी महाराज आदी संत त्या ठिकाणी होते आणि आज येता येता या ठिकाणी गुरु आणि राजगुरू त्यांच्या माध्यमातून आपल्या चॅनलपर्यंत येण्याशी प्राप्त झालेला आहे आपल्या चॅनलचं हे कार्य अतिशय मोठं आणि अतिशय छान आहे दोन वर्षापर्यंत दोन वर्षामध्ये आपण अनेक लोकांपर्यंत पोचलेला आहात आपली वाटचाल ही खऱ्या अर्थाने अडबंगनाथाच्याच प्रमाणे आडभंगच झालेली आहेत नगर नाशिक आणि पुण्यापर्यंत आपली वाटचाल झालेली आहे या चॅनलच्या माध्यमातून अनेक लोकांना सुखसुविधी प्राप्त होत आहे अनेक आपण विषय हाती घेतलेले आहेत वृक्षारोपण करणं खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्याच्यावरही आपण प्रबोधन करत असतात भरून आता हत्या थांबली पाहिजे त्याकरताही आपण प्रयत्न करत आहात साधू संत ते नेहमीच सांगत आलेले आहेत तुकाराम महाराजही तेच म्हणतात कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा कन्याला अति साधूनेही महत्व दिलेलं आहे संतांनी महत्त्व दिलेलं आहे कधी कधी पुरुषाचा असतो पण भाषा स्त्रियांची असते कधी कधी देह स्त्रियांचा असतो पण भाषा पुरुषाची असते कल्पना घरा झाशीची राणीचा देह स्त्रियांचा होता पण कर्तृत्व मात्र पुरुषाचं होतं संत बायणाबाईंचा देह स्त्रियांचाच होता पण कर्तृत्व मात्र पुरुषाचं होतं संत मीराबाईंचा देह स्त्रियांचा होता पण कर्तृत्व मात्र पुरुषाचं होतं उलट संत ज्ञानोबा रायांचा देह पुरुषाचा होता पण भाषा जर पाहिली तर मातृत्व आई स्त्रींच्या होत्या म्हणून ज्ञानोबारायणला आई हे पद प्राप्त झालेलं आहे किंवा माऊली म्हणून संबंध भारत महाराष्ट्र त्यांना ओळखतोय याचं कारणच आहे भूतानची ही दया भांडवल संता संत हे समाजावर दया करत असतात आणि अनेकांच्या कल्याणाकरता प्रयत्न करत राहतात आपल्या नगर जिल्ह्यामध्ये खऱ्या अर्थाने अनेक संतांनी अवतार घेतलेले आहेत नगर जिल्हा महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून या देशामध्ये ओळखले जाते या नगर जिल्ह्यामध्ये ज्लामाई आणि शिवबाबाच्या पोटी गोदावरीच्या काठावर भामानगर भामाटान तालुका श्रीरामपूर नगर जिल्ह्यामध्ये गोरक्षनाथांचे शिष्य माणिकाने जन्म घेतला नवनाथ ग्रंथाच्या तेतीस चौथी साध्यात ही सवस्तर कथा आलेली आहेत गोदातटी भामानगर तया अरण्यात एक गौरकुमार गोदावरीच्या काठेला भामानगर भामाठाण नावाचं गाव श्रीरामपूर तालुक्यामध्ये संत गोरक्षनाथ महाराजांचे शिष्य ज्वलामाई आणि मा यांच्या पोटी जे रत्न जन्माला आलं त्याचं नाव माणिक होतं त्या मानिकांनी विविध प्रकारचं कार्य केलं पण आपलं कर्म करता करता मानिकाचा चालता बोलता माणसातला तो देव झाला याचं कारण संतांची भेट संतांच्या आशीर्वाद संतांची कृपा माणसाला आशीर्वाद कृपा निश्चित अगदी बदल घडवते आणि बदल करते छत्रपती शिवाजी महाराजांनाही आईचा आशीर्वाद लाभला होता भवानींची कृपा लाभली होती म्हणून या देशात या राज्याची आणि या देशाची स्थापना शिवाजी महाराजांनी साम्राज्याची केली याचं कारण भवानीचे आणि आईचे आशीर्वाद होते प्रत्येकाला आशीर्वादाची गरज असते पण कर्तृत्वही लागतं कर्म केलं पाहिजे पलायनवादी म्हणलं नाही पाहिजे कर्मानुबंधेने मनुष्य लोके नांतो न रूपमश्य तथोपलभ्ये नानतोणाच्या आदीर्ण संप्रतिष्ठा अश्वत्तमयनम सुविरूळ मुलं प्रत्येकाने कर्म केलं पाहिजे कर्म केल्याशिवाय यश मिळणार नाही आणि म्हणून कुठलाही प्रसंग आला तर निराश आपून झालो नाही पाहिजे हातबोल झालो नाही पाहिजे यश निश्चित आपल्याला मिळतं सत्य पराजित कर शकता आहे सत्य परेशान कर सकता है लेकिन पराजित नाही म्हणून प्रयत्न आपण करत राहिलो पाहिजे प्रयत्न करिता वाळूचेही कण रगडिता तेलही गळे संत नारंगिरी महाराजांनी आपल्या सर्वांना आहे आणि म्हणून आपल्या चॅनलच्या माध्यमातून विविध प्रकारचं कार्य अतिशय चांगल्या प्रकारचं चालू आहे असंच चालू राहो उत्तरावत्तर आपली प्रगती होत जावी हे संत आडमणा संस्थांच्या वतीने आणि सर्व भाविकांच्या वतीने आपल्या चॅनलला हार्दिक शुभेच्छा देतो आपण एकदा दर महिन्याच्या पौर्णिमेचा उत्सव आडमंगनाथ संस्थान इथे साजरा होत असतो येत्या पौर्णिमेला सोळा नऊ रोजी पौर्णिमेचा कार्यक्रम आहे किशोर महाराज जाधव यांचं कीर्तन आहे आणि त्यानंतर महाप्रसाद आहे तरी या चॅनलच्या माध्यमातून सर्व भाविकांना मी आवाहन करतो त्याही कार्यक्रमाचा आपण लाभ घ्यावा यावर्षी बावीस जानेवारी दोन हजार सतरा ते तीस जानेवारी दोन हजार सतरामध्ये धर्मनाथ बीज उत्सव सोहळा आडमंगनाथ संस्थानचा चौदावं वर्षाचा कार्यक्रम संत बाबांनी सुरू केलेली परंपरा बावीस जानेवारी दोन हजार सतरा ते तीस जानेवारी या कालावधीमध्ये होणार आहे महाराष्ट्रातील सर्व संत त्या ठिकाणी आणणार आहे महाराष्ट्रातील कथाकार रामायणाचार्य रामरावजी महाराज ठोक यांच्या कथेचा कार्यक्रम दुपारी एक ते चारच्या वेळेत त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी भाविकांनी त्याही कार्यक्रमाचा लाभ घ्यावा या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो आणि आलेला दिवस उगल्यापासून दिवस माळेपर्यंत तो कार्यक्रम असतो ज्ञानदान आहे अन्नदान आहे नवनाथ पारायण सामुदायिक भव्य दिव्य त्या ठिकाणी होणार आहे आपण सर्वांनी यावं पुन्हा या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना चा मा धन्यवाद देतो आणि या चॅनलचं अतिशय चांगलं चा प्रकारचं चा कार्य आहे लोकांपर्यंत असंच उत्तर उत्तर आपली प्रगती होत जावी आणि अशीच सामाजिक सेवा आपल्याला घडत राहावी पुनशे अनिल जाधव साहेबांना मनापासून देतो चांगल्या प्रकारचं कार्य अनिल साहेबांनी केलेलं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तीन जिल्ह्यापर्यंत आता गेलेले आहेत अडबंगनाथाच्या आशीर्वादाने महाराष्ट्रभर भारतभर भर आपला चॅनल जावो हेच अडभंगनाथाच्या नवनाथांच्या चरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्य धन्य अडबंगनाथा तुमच्या चरणी ठेवित माता जय हरी वृत्त संक्रमण विभाग सी चोवीस तास राहुरी